नमस्कार मित्रांनो, मी रोहन भोसले. पुन्हा एकदा स्वागत तुमच्या आवडत्या युट्यूब चॅनलवरती, अर्थात ज्याचं नाव आहे प्रेम काव्य. आणि मित्रांनो, मी आज तुम्हाला माझीच एक कविता ऐकवणार आहे, ज्याचं शीर्षक आहे मनातील भावना. आणि ही कविता अशी आहे की म्हणजे एखाद्या मुलाचं एखाद्या मुलीवरचं प्रेम आहे तर तो कशा पद्धतीने व्यक्त करतो, म्हणजे बरेच जण वेगवेगळ्या पद्धतीने व्यक्त करतात, तर हे प्रेम म्हणजे वेगळ्या पद्धतीने व्यक्त केलेलं आहे. तर चला आपण या प्रेमात डोकावून पाहूया नक्की काय. नाही म्हणणार मी की तू लग्न कर माझ्याशी, नाही म्हणणार मी की तू लग्न कर माझ्याशी, फक्त भावना जाणून घे, फक्त भावना जाणून घे माझ्या या मनातली. तुला मस्ती करावीशी वाटली तर तुझी मैत्रीण बनेल, तुला राडा घालावं असं वाटलं तर तुझा मित्र बनेल, तुला भांडव असं वाटलं तर तुझा भाऊ बनेल, तुला काही सिक्रेट सांगा असं वाटलं तर तुझी बहीण बनेल, तुला मन मोकळं करावं असं वाटलं तर तुझे बाबा बनेल, तुला खूप रडावं असं वाटलं तर तुझी आई बनेल, आणि तुला आयुष्यात हात धरून चालावं असं वाटलं तेव्हा तुझा नवरा बनेल. कळव मला काय ते निर्णय असेल जो तुझा, निर्णयावर सहमत असेल शब्द आहे माझा. नाही देणार दगा तुला, नाही रंगविणार खोटी स्वप्ने, न बोलता करून दाखवेन आणि जिंकुली घेईन सारी मने. आले कितीही संकट तरी सोडणार नाही हात तुझा, सात जन्मांचं काय, सारा जन्मात फक्त असेल मी तुझा. तरीही नाही म्हणणार मी की तू लग्न कर माझ्याशी, फक्त भावना जाणून घे माझ्या या मनातली, तर मित्रांनो, मनातील भावना ही कविता मला तर म्हणजे खात्री आहे की तुम्हाला आवडलीच असणार. पण कमेंटमधून पण मला म्हणजे कळवा की तुम्हाला म्हणजे कोणती ओळ आवडली ही कवितेची, तर नक्की कमेंट करा. आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. बघत पुढच्या एपिसोडमध्ये.